हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथे बघणार आहोत, म्हणजे रोज बोलली जाणारी वाक्य. मराठीची वाक्य आहे ती आपल्याला इथे इंग्रजीमध्ये करायची आहेत. आता इथे बघा, मी एक दोन वाक्य इथे अगोदर करून दाखवलेली आहे, तर त्याचं स्ट्रक्चर देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर या पहिलं जे वाक्य आहे बघा, मला 100 रुपये लागतात. इथे या वाक्यामध्ये काय म्हटलंय की लागतायत, किती लागतायत, 100 रुपये लागतायत. मग मला 100 रुपये लागतात ही वाक्यरचना आपण कशी करणार. रुपये लागतात म्हणजे इट कॉस्ट, कसं लिहिणार आपण, इट कॉस्ट कुणाला, मला. त्यानंतर बघा इथे करता आला मला, आणि किती रुपीज, 100 रुपीज. इट कॉस्ट मी 100 रुपीज. या पद्धतीने हे वाक्य लिहायचं आहे. आता दुसरं वाक्य बघा, ह्यापेक्षा जरा वेगळं आहे. ती शिकवण्यासाठी येते. या वाक्यामध्ये आपण काय करायचं आहे, ही वाक्यरचना बघा कशी केली आहे, की या वाक्यातील कर्ता आपण सुरुवातीला घेतलेला आहे. कर्ता काय आहे, ती. ती साठी आपण लिहिणार आहोत शी, ठीक आहे. नंतर येते हे काय झालं, क्रियापद झालं. इथे क्रिया चालू आहे, कम्स, म्हणून आपण लिहायचं आहे कम्स. शिकवण्यासाठी येते म्हणजे शी कम्स. कशासाठी, शिकवण्यासाठी म्हणजे टू टीच. लक्षात आले. आता तिसरं जे वाक्य आहे ते आपण इथे प्रत्यक्ष करूयात. बघा वाक्य काय आहे, त्याला भूक लागली आहे. आता या वाक्यामध्ये कर्ता काय आहे, त्याला. मग आपण कर्ता हा नेहमी एक नंबरला लिहायचा, कर्त्यासाठी लिहायचा आहे ही. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय येईल, ही नंतर इज. आणि भूक लागली आहे, भूक लागली आहे म्हणजे भूक लागणे हे काय झालं, क्रियापद झालं. मग त्यासाठी आपण लिहितो हंग्री, एच यू एन जी आर वाय. ही इज हंग्री म्हणजे त्याला भूक लागली आहे किंवा तो भुकेला आहे. पुढचं वाक्य बघा, तो माझा मित्र आहे. या वाक्याची रचना देखील याच पद्धतीने येईल. कर्ता हा सुरुवातीला येईल एक नंबरला, ठीक आहे. कर्त्यानंतर काय येईल, क्रियापद येईल. आणि त्यानंतर उरलेलं वाक्य अशी वाक्यरचना आहे. तर या वाक्यातील कर्ता काय आहे, ही. तो म्हणजे ही. ही नंतर काय येईल, सहाय्यकारी क्रियापद इज. आणि माझा मित्र आहे, माझा म्हणजे माय फ्रेंड, मित्र म्हणजे फ्रेंड, एफ आर आय ई एन डी. लक्षात आलंय. आणि अजून एक वाक्य आपण इथे बघूया, मी त्याला जाऊन भेटतो. मी त्याला जाऊन भेटतो. आता या वाक्यातील कर्ता आहे मी. मी साठी आपण लिहिणार आहोत आय. आणि जाऊन भेटणे, जाऊन भेटणे म्हणजे आय गो. आय गो, गो म्हणजे काय, जाणे. जाऊन काय करतो, भेटतो, म्हणजे गो अँड मीट, एम डबल ई टी. भेटणे म्हणजे काय, मीट. आणि त्याला म्हणजे हिम. आय गो अँड मीट हिम. लक्षात आलंय. या पद्धतीने आपण वाक्यरचना केली तर आपण मराठी वाक्य इंग्रजीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने इथे लिहू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.